आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तारदाळ येथील मुकुंदनगर मध्ये विकासाचा खेळखंडोबा, श्रमदानातून लोकांनीच केला रस्ता. तारदाळ येथील मुकुंदनगर मध्ये नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. मतदान तारदाळ ग्रामपंचायतीत करायचं आणि घर फळा इचलकरंजी नगरपालिकेत भरायचा अशी अवस्था मुकुंदनगर मधील काही नागरिकांची झाली आहे. खोतमळा परिसरातील मुकुंदनगर मध्ये इचलकरंजी शहरामधील नागरिकांची वाढीव वस्ती म्हणून ओळखलं जातं, पण येथील समस्येकडे ना इचलकरंजीची पालिका पाहते ना तारदाळ ग्रामपंचायत पाहते. येथे रस्ते नाहीत, स्ट्रीट लाईट नाही, पिण्याच्या पाण्याची तर वानवाच आहे, वीर आहे पण सुरक्षा कठडा नाही. लोकांनी अनेकदा राजकर्त्यांच्याकडे समस्या मांडल्या पण प्रश्न सुटत नाहीत. अखेर स्थानिक महिला आणि पुरुषांनी पुढाकार घेतला आणि श्रमदानातून 1000 फूट रस्ता केला. इचलकरंजीच्या नगराध्यक्षा, तारदाळचे सरपंच, हातकलंगलेचे गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांनी इचलकरंजी आणि हातकलंगलेच्या आमदारांच्या समवेत एक बैठक घेऊन मुकुंदनगर मधील समस्या सोडवाव्यात. महानकारी न्यूज साठी तारदाळहून दत्तात्रय कदम. या ठिकाणी आम्ही सर्व नागरिकांनी स्वखर्चातून श्रमदानातून हा जो काही कच्चा रस्ता आहे हा छोटासा त्या पद्धतीने करून घेतलेला आहे, पण आमच्यासाठी या पंचायतीने रस्त्याचं जे काही मुरमीकरण असेल, डांबरीकरण असेल, ते लवकरात लवकर करून या ठिकाणची रस्त्याची सुद्धा जी काही सोय आहे ती आम्हाला करून द्यावी. तसेच डांबावरील लाईट असतील, दिवे बत्ते असतील, याची सुद्धा त्यांनी लवकरात लवकर सोय करून आमच्या नागरिकांच्या समस्या दूर कराव्यात.